हरि ओम श्रीराम मज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित. मी सलोनी वीरा गावकर गोरेगाव वेस्ट येथील वैष्णवगर उपासना केंद्रामधून आहे. मी माझी फॅमिली 1999 पासून बापूच्या परिवारात आम्ही आलो आहोत. मी 1998 बॉर्न आहेत, पण माझा अनुभव हा खूप लहान असल्यापासूनचा आहे. म्हणजे मी एवढी लहान होती की मला तो पहिलाच एक्सपिरियन्स एवढा मोठा आहे की तो मा आतापर्यंत लक्षात आहे की असे बोलतील की अरे ही तर लहान आहे पण हिला एवढा लक्षात कसा अनुभव. पण तो आहेच अनुभव असा की तो शेअर करणं मी विचार म्हणजे मी शेअर करण्याचं आज हे केलं. मी दुसरीत होती, 2005ची ही अनुभव आहे. जेव्हा पावसाळा खूप होता आणि फ्लड्स जेव्हा आलेले 26 जुलैला तेव्हाची आहे. मी शाळेत गेलेली आणि नॉर्मल शाळेचा दिवस जसा असतो तसा होता. बाहेर खूप जोरदार पाऊस पडत होता म्हणून थोडे पिरियड जेव्हा झाले तेव्हा असे अनाउन्समेंट केली आम्हाला शाळेत की खूप पाऊस पडतो आहेत म्हणून मुलांना घरी पाठवत होते. तर पेरेंट्सला इन्फॉर्म करून आम्हाला पेरेंट्स पिकअप करायला येणार होते, तर तसे पिकअप करायला आले. तर मी आईसाठी थांबलेली, तर माझा एक मित्र आणि माझी म्हणजे त्याची आई आणि माझी आई आम्ही ती दोघं पण सोबत आले. एकसाथ आम्ही कॉलनीत राहतो म्हणून जे लोक आले आम्हाला घ्यायला गेले. खाली गेल्यावर बघतोय तर एवढा पाणी भरलेलं, खूप पाणी भरलेलं आणि गाड्या पण नव्हत्या आणि गाड्या चालत पण नव्हत्या. बापूंच्याच कृपेने एक काका होते जे मला आम्ही म्हणजे त्यांच्याच मी रिक्षातून येऊन जाऊन होती रोज शाळेत पोचायचं आणि येताना पण. तर ते होते लकीली, ते म्हणाले की आम्ही तुम्हाला थोड्या मध्ये रस्त्यामध्ये सोडू शकतो कारण पुढे पाणी खूप भरलेलं. तर आई म्हणाली चालेल ठीक आहे, तुम्ही थोडं तरी भरा कारण खूप पाणी भरलेलं, पाऊस जोरात पडत होता आणि आम्ही एवढे लहान. तसं आईला आणि त्या काकींना पण खूप टेन्शन आलं की कसं घेऊन जाणार यांना. तर लकीली त्या काकांनी आम्हाला मध्ये सोडलं आणि उतरवलं. ते म्हणाले आता ह्याच्यापुढे पाणी म्हणजे ह्याच्यापुढे आम्ही तुम्हाला सोडू नाही शकत कारण गाडीच जाणार नाही असं झालेलं. तर मग आम्ही उतरलो तर बघतोय तर खूप पाणी भरलेलं. आई म्हणते आता काय करायचं. आईने बापूंचं नाव घेतलं आणि असं झालं की दोन सफेद शर्टमध्ये म्हणजे दोन पुरुष होते, एक उंच धिप्पाड आणि एक असा नॉर्मल म्हणजे असे काका होते. मी मला फेस नाही आठवत आहे त्यांचं, पण एवढं लक्षात आहे की त्यांनी सफेद शर्ट काळी पॅन्ट घातलेली आणि उंच धिप्पाड असे आले आणि आईला बोलले की तुम्हाला तिथे जायचं आहे ना, तर मी तुम्हाला मदत करतो, आम्ही पोरांना घेतो, तुम्ही चला. त्या दोघांनी पण आम्हाला म्हणजे एकाने मला खांद्यावर घेतलं आणि आम्हा दोघांना पण खांद्यावर घेऊन आम्हाला थोडं कॉलनी म्हणजे जिथे आम्ही राहतो तिथे थोडं अलीकडे आम्हाला येऊन सोडलं. आई त्यांच्याशी बोलते ते काय बोलायलाच नाही, सोडलं आम्हाला मध्ये. आणि आम्ही म्हणते हे अचानक असे कोण आले आणि त्यांनी मग आम्हाला मध्ये सोडलं. आणि आई थँक्यू बोलायला मागे वळून बघते आहे. इवन मी पण बघितलं की ते काका कुठे, आईला म्हणते अरे आई ते काका कुठे गेले, आम्हाला त्यांनी सोडलं बरोबर जिथे पाणी नव्हतं आणि थोड्याच डिस्टन्समध्ये आमची कॉलनी होती. तर आम्ही दोघं पण वाळकून बघतोय तो कुठे नाही गायब. आम्ही म्हणतो एवढ्या लवकर कसे ते जातील कुठे, आत्ताच तर इथे आम्हाला आत्ता म्हणजे असं सोडलं, मागे वळून बघतोय तर गेले कुठे दोघं पण. आणि माझ्यासाठी पण तो म्हणजे असा एक्सपिरियन्स की मला फेस नाही आठवत आहे, पण मला ते एवढं माहितं की व्हाईट शर्ट आणि काळी पॅन्टमध्ये दोन जणं आलेले आणि त्यांनी आम्हाला घेतलं आणि आम्हाला सुखरूपपणे आम्हाला सोडलं. आणि आम्ही लकीली आम्ही म्हणजे बापूंनीच आम्हाला घरीपर्यंत एवढा मोठ्या पावसात एवढा मोठं छातीपर्यंत भरलेलं पाणी मध्ये आम्हाला इथे खांद्यावर ठेवून आम्हाला त्यांनी सुखरूपपणे सोडलं. हा माझा अनुभव आहे अंबज्ञ हरिओम नाथ सवे.